पिंपरी चिंचवड मधून ही बातमी येते. पिंपरी चिंचवड मध्ये एका भोजनालयात फॉर्च्युनर गाडी घुसल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. त्यामध्ये एक जण जागीच ठार झालाय तर 3 गंभीर जखमी झालेत. हा सगळा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय. भरधाव वेगानं या अपघातात एकाचा जीव घेतलाय. नवी सांगवी परिसरात ही दुर्घटना घडली आहे. पण पाहतोय ही सीसीटीव्हीमध्ये कैद झालेली दृश्य. भरधाव वेगानं येणारी ही फॉर्च्युनर एका खानावळीत जाऊन थेट घुसली आणि यात एकाचा जागीच मृत्यू झालाय. अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी कैलास पुरी सध्या आपल्या संपर्कात आहेत. कैलास, काय अधिक तपशील आहे? भूषण, यामध्ये जो व्यक्ती मृत पावलेला आहे त्याचं नाव ओमप्रकाश पंदिलवार असं आहे. त्याचं वय 60 वर्ष होतं. आणखी 3 जण जे आहेत ते या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेले आहेत. ही जी फॉर्च्युनर आहे ही तिचा नंबर MH12KJ0333 या नंबरची ही गाडी आहे. ड्रायव्हरचं नाव अजून समजू शकलेलं नाही. मात्र जो मृत व्यक्ती आहे तो या भोजनालयाचा मालक असल्याची माहिती समोर येते. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे. आणि नेमकं या चालकाचं नियंत्रण कशामुळे सुटलं, नेमकं काय कारण होतं हे अजून स्पष्ट झालेलं नाही. मात्र ज्या पद्धतीनं ही फॉर्च्युनर गाडी या हॉटेलमध्ये गेली ती पाहता अतिशय थरारक असा हा अनुभव परिसरातल्या नागरिकांनी घेतलेला आहे. आणि अचानकपणे झालेल्या या अपघातामुळे एकच खळबळ उडालेली आहे. नवी सांगवीचे पोलीस जे आहेत ते या सर्व घटनेचा तपास करत आहेत. घटनास्थळी पोलीस दाखल झालेले आहेत. नेमकं काय कारण होतं, कशामुळे हा अपघात झाला याचा शोध घेण्याचं काम चालू. मात्र एकूणच या अपघातामुळे चालकांच्या गाडी ज्या पद्धतीनं चालवत आहेत त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. आणि त्याच्यावर कशा पद्धतीने नियंत्रण आणता येऊ शकेल हाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे. भूषण, धन्यवाद कैलास या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.